मी वाचन आपल्याला दिले दाखवले की चार दिवसची वेळ याच्यामध्ये देत आहे, तर त्यांनी आधीच आमचे या नंबरवर कळवावं लागेल की आमची फिजिकल या ठिकाणी या दिवशी आहे. आमचं फिजिकल चार दिवस राहणार आहे, 19, 20, 21, 22. तर या दिवसामध्ये त्यांनी कळवला तर आम्ही त्यांच्यासाठी अरेंज करू शकतात फिजिकल. अदरवाईज कळवला नाही, इंटिमेट केला नाही आम्हाला, तर असे लोकांचं फिजिकल आम्ही घेऊ शकत नाही. तर आपल्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचे उमेदवारांना, आपण आपले पेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारांना आव्हान करा की त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस दलाला इंटिमेट करण्याची गरज आहे. बाकी आपले काही प्रश्न असेल तर महाराष्ट्राची मला माहिती नाही, परंतु असते बहुतेक असते, बरेचशे ठिकाणी नसेल. तर वेगवेगळी युनिटनी वेगवेगळी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. आम्ही हे दोन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे, बायोमॅट्रिक आणि फेस बायोमॅट्रिक आणि कॅमेऱ्याची. मी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आम्ही बंदोबस्त लावलेली एक्झॅक्ट संख्या आमचे चारही डीवायएसपी होऊन पाचही डीवायएसपी याच्यामध्ये राहते. तुम्हाला 20 अधिकारी, 20 PI आणि येथे दोन आहे आणि 300 तुम्हाला आमचे मॅनपावर आहे. आम्ही आमचे लोकांना सुद्धा असं आवाहन केलेलं आहे आणि मी पत्र मी घेत आहे, जर कोणाच्या नातेवाईक आहे किंवा कोणाचा ओळखीचा माणूस आहे ते क्रियामध्ये आहे, तर त्यांनी आधी लिहून द्यायचे. त्यांना रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना घेणार नाही किंवा त्या दिवशी त्यांना प्रोसेसमध्ये आम्ही घेणार नाही. तर ते पत्र आम्ही ते कॉन्स्टेबलपासून DYSP-पर्यंत सगळ्यांकडून आम्ही पत्र घेणार आहे की आपला कोणत्याही नातेवाईक याच्यामध्ये तर नाही आहे, तर त्यांना आम्ही बंदोबस्तमध्ये घेणार. कोणालाही येणे यांची परमिशन नाही आहे DG ऑफिसवरून, कारण त्यांची सेंटिटी मेंटेन करायची. आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे तर दर दिवशी हे संपल्यानंतर आमचे PRO माध्यमातून आम्ही आपल्याला व्हिडिओसुद्धा देतो आम्ही आणि शांतीसुद्धा देतो की आज किती लोक आले, किती लोकांचा काय झाला, ओव्हरऑल प्रोसेसमध्ये काय झाला, एक छोटासा प्रश्न आपल्याला दर दिवशी मिळणार. आम्ही 800 मीटर आणि 1600 मीटरचा प्लॅन केलेला आहे, कारण सिमेंटेड रोड आहे, चिकन होणार नाही. परंतु पाऊस असा आला की मूळ दिवस पाऊस आहे तिथे होऊ शकत नाही, कारण मी वेगळी देख देऊ. सेवाग्राम बायपास जे आता वाहतुकीसाठी ओपन नाही आहे, दत्तपूर्वा वाहतुकीसाठी ओपन नाही आहे, त्याचं सर्टिफिकेशनचा प्रोसेस चालू आहे. एकदा सर्टिफाईड झाला तर चाचणीसाठी DG ऑफिस आम्हाला डेट सांगते. एकच दिवशी होतात पूर्ण राज्यात, एकच दिवशी होतात. त्याची डेट आतापर्यंत आली नाही, कारण फिजिकलमध्ये खूप वेळ लागते. आपले इथे कमी लोक आहेत, परंतु अशी डेट आहे जसे मुंबईमध्ये 1 लाख लोक फिजिकल चाचणीसाठी येतात, तर 1,50,000 लोक येतात. त्याची फिजिकल चाचणी 1 महिना 2 महिना लागते. तर मला वाटते की 1-1.5 महिन्यानंतर होईल. डेट ज्यावेळेस येणार आम्ही शेअर करू.